आज आपण बघणार आहोत दुधी हलवा, तोही मायक्रो ओव्हनमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. दुधी घ्यायचं आहे, कोवळा बघून घ्यायचा आहे, साधारण सालं काढून किसून घ्यायचं आहे. एक चमचाभर तूप, अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे, दुधावरची साय असली तरी चालेल. पाऊण ते एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे, साखर घ्यायची आहे एक वाटीभर, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार. चला तर मग आपण मायक्रोवेव्हमध्ये दुधी हलवा कसा बनवायचा ते बघूया. दुधी आपण किसून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तूप घालूया एक चमचाभर. मिक्स करून घेऊया. आणि मायक्रोवेव्हला 3 ते 4 मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया. छान शिजला आहे आपला दुधी. तुपाचा सुंदर वास येतो आहे, साजूक तुपाचा. आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर आणि दूध मिक्स करूया. थोडं थोडं घालत मिक्स करायचं आहे. एकदा दुसऱ्या बॅचमध्ये थोडंसं दूध घालूया आणि सगळी मिल्क पावडर आहे ती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दूध आणि मिल्क पावडर आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे. पुन्हा आपण 2 मिनटं मायक्रोवेव्हला लावून घेऊया. मिल्क पावडर, दुधीचा किस आणि दूध छान एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घालून एकजीव केलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण 3 ते 4 मिनटं मायक्रोवेव्हला साखर एकजीव होण्यासाठी ठेवून देऊया. तयार आहे आपला दुधी हलवा. झटपट मायक्रोवेव्हनमध्ये खूप छान एकजीव झालेला आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. तयार आहे आपला झटपट मायक्रोवेव्हमधला दुधी हलवा.